भारतीय राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजित दादा व्यासपीठावर उपस्थित असलेले प्रदेश चे अध्यक्ष आदरणीय तटकरे साहेब, आदरणीय खासदार प्रफुल्लभाई पटेल साहेब, आदरणीय नामदार भुजबळ साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मंत्रीगण, बीड जिल्ह्याचे इथं उपस्थित असलेले सर्व सन्माननीय नेतेगण, बीड जिल्हा आणि जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून इथं आलेले जिल्ह्यातील सर्व कष्टकरी, शेतकरी, मजूर, तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे, साहेबांचं भाषण चालू आहे, तुम्हाला गेवरायची शिस्त माहिती आहे ना, शांत बसा सर्व। गेवराईकर शांत बसतील, गेवराईकर शांत बसतील, आता गेवराईकर शांत बसतील। आता राज्यात घडलेल्या घडामोडीनंतर दादा आपण पहिल्यांदाच बीड जिल्ह्यात येत आहे, आपल्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व मंत्रीगण आहेत, आदरणीय तटकरे साहेब आहेत, प्रफुल्लभाई पटेल साहेब आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता या नात्याने तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो। घडलेल्या घडामोडीनंतर मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्हा या सह्याद्रीच्या पाठीमागे उभा राहिला। लोकांचं म्हणणं, पत्रकार प्रेस म्हणू लागली, इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हणू लागली की 17 तारखेच्या सभेला उत्तर देण्यासाठी 27 तारखेची सभा आहे, परंतु त्याही पलीकडचे काही प्रश्न आहेत। मूळ बीड जिल्हा हा असंख्य प्रश्नाचा जिल्हा आहे। 17 तारखेच्या सभेमध्ये या अति तीव्र दुष्काळाला सामोरं जाणाऱ्या या बीड जिल्ह्याचे प्रश्न हे चर्चेला यावे, साहेबांची सभा आहे, साहेबांच्या पाठीमागे उभा राहणारा हा बीड जिल्हा, या बीड जिल्ह्याची साहेबांची एक नाळ जोडलेली होती आणि म्हणून त्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी ही सभा होते का काय? आणि लोक अतिशय कुतूहलाने या सभेकडे पाहत होते की या सभेमध्ये नेमकं काय साहेब बोलतायत। माझ्यासारखा एक कार्यकर्ता भले त्या सभेला गेला नाही, पण त्या दिवशी मनाचा ठोका चुकला की साहेब येत आहेत बीड मध्ये आणि साधारण 18 वर्षाच्या नंतर साहेबांच्या त्या सभेला गैरहजर राहत असताना अनेक वेळेस वाटलंय काय चाललंय म्हणून, कधीच असा प्रसंग आला नाही। दरम्यानच्या काळात जिल्ह्यात घडत असणाऱ्या, राज्यात घडत असणाऱ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर त्या जगदंबेला प्रार्थना करत होतो की कोणत्याही परिस्थितीत अशी काही घटना घडू नये, जेणेकरून या बीडकरांना, गेवराईकरांना एका विचित्र परिस्थितीला सामोरं जाण्याची वेळ येईल, अशी घटना घडू नये हे कधीच वाटलं नाही। 17 तारखेची सभा झाली, माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता, मी आमदार नाही, खासदार नाही, जिल्हा परिषदला नाही, कोणचा पदाधिकारी नाही, देशाचे पंतप्रधान मोदी साहेब, अमित शाह साहेब आणि त्यानंतर थेट अमरसिंह पंडित, अतिशय वेदना झाल्या साहेब, कारण साहेब कधीच कोणची गोष्ट लपून ठेवली नाही। Home point has been updated, please check it on the map. Take off. The home point has been updated, please check it on the map. साहेबांना मी किमान 25 वेळा सांगितलं होतं, साहेब आमच्या निष्ठा ज्या काय आहेत
ह्या पवाराच्या चौकटीवर आहेत. त्या दोन चौकटी करू नका. त्या दोन चौकटी केल्याने आमच्या निष्ठा विभागून ठेवता यायच्या नाहीत. अर्ध्या निष्ठा इथं, अर्ध्या निष्ठा तिथं, असं करणं हे शक्य नव्हतं, कदापि शक्य नव्हतं. होय साहेब, आम्ही ठरवलं गेवराईकरांनी दादांबरोबर राहायचं, परंतु दादांबरोबर का राहायचं या संदर्भातली चर्चाही झाली. का राहायचं हे नंतर ठरवूयात. का नाही राहता यायचं आपल्याला, का दादा बरोबर जाता यायचं नाही, याचा विचार आम्हा तरुण कार्यकर्त्यांना करायची वेळ आली. गोदावरीच्या खोऱ्यातले बॅरेजेस आमचे वडील म्हणायचे, आमचे वडील म्हणायचे की गेवराई घाट आणि धोंडराईच्या बारावाटा. आज ते चित्र बदललंय. ते चित्र बदलून ज्या गेवराई तालुक्यात 5000 क्विंटल कापूस व्हायचा, त्या गेवराई तालुक्यात या बॅरेजेस झाल्यानंतर साधारणपणे 16 ते 17 लाख टन कापूस, क्विंटल कापूस झाला. गेल्या वर्षी 6 लाख टन जयभवनीनं गाळप केला. 23 कारखान्यानं जयभवनीचा आपलं गेवराई विधानसभा मतदारसंघातला ऊस नेला. साधारण 9 लाख टन बाहेर गेला. ही उत्पादकता जी काही वाढली ती गेवराईच्या गोदावरी खोऱ्यातल्या बॅरेजेस मुळे, दादा तुमच्या कृपेमुळे ती वाढली. सिंफना खोऱ्यात एक बॅरेज झालं एका शिरसमार्ग नावाच्या गावाला 18-19 ला. माझी विनंती, अतिशय गंभीर विषय चालू असताना मी बाकीच्या लोकांना काही बोलू शकणार नाही, पण गेवराईकर शांत बसा, गेवराईकर शांत बसा. एका शिरसमार्गच्या गावामध्ये 18-19 ला साधारणपणे 17.5 कोटी रुपयाची मोसंबी झाली एका बॅरेजमुळे. आता साहेब तुम्ही सांगा आमचं चुकतंय काय, आम्ही काय केलं पाहिजे. आमचे प्रश्न अनेक आहेत. तुम्ही प्यायच्या पाण्याच्या गप्पा करता, आमची पुढची पिढी आता आली ती म्हणते की शेतीच्या पाण्याच्या संदर्भातला तुम्ही कधी विचार करणार आहेत का? नाहीये. आमचं हे फार भूषणावं नाहीये. आमचा हा बीड जिल्हा ऊस तोडीला जातो. प्रत्येक निवडणुकीला आम्ही सांगतो की आमचा बीड जिल्हा हा ऊस तोडणी कामगाराचा जिल्हा आहे. किती दिवस आम्ही सांगायचं की हा ऊस तोडणी कामगाराचा जिल्हा आहे. आज आम्हाला वाटतं की पुढच्या पिढीला, आज आम्हाला वाटतं की पुढच्या पिढीला शेती करण्याचं साधन आणि सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम या सरकारनं करून द्यावं. एक स्वप्न आम्ही पाहतोय. काय आमची चूक आहे आम्हाला सांगा. आमची दादा प्रामाणिक इच्छा आहे की सिंफना खोऱ्यातले 7 बॅरेजेस उभे राहिले पाहिजेत. आमची प्रामाणिक इच्छा आहे दादा की कुसुम योजना जी काय आहे, त्या कुसुम योजनेतनं 10 HP मोटरला परवानगी द्या आणि साधारणपणे 5-5 किलोमीटर लांब पर्यंत आम्हाला पाणी घेऊन जाता आलं पाहिजे. विद्युत मंडळातनं आम्हाला ऊर्जा कमी मिळते आणि त्याच्यामुळे या योजनेच्या संदर्भात आपण विचार केला पाहिजे. ही आमची प्रामाणिक इच्छा आहे. आता अशा प्रकारचे जर काही स्वप्न पाहिले तर आमची चूक काय? होय दादा, आज आम्हाला वाटतं की पश्चिम वाहिन्यांचं पाणी हे बीड जिल्ह्यात येऊ शकत नाही. त्याचं कारण टोपोग्राफिकली ते शक्य होत नाही. 350 मीटरचं हेड घ्यावं लागतं आणि पश्चिम वाहिन्यांचं पाणी आम्हाला येऊ शकत नाही. पण नाशिक जिल्ह्यात जे दमनगंगा नारपार याचं पाणी जे काही तुम्ही अडवणार आहात ते पाणी मराठवाड्याला मिळालं पाहिजे आणि ते काम मात्र दादा तुम्ही करावं. वॉटर ग्रीडच्या संदर्भात आपण जो काही निर्णय करणार आहे, मध्य गोदावरी मध्ये हे पाणी आलं पाहिजे. तटकरे साहेब, या मध्य गोदावरी मध्ये जर काही पाणी आलं तर परळी पासून आपलं गेवराई पासून पाटोद्याचा काही भाग, माजलगावचा काही भाग आणि परळीपर्यंत सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाहीये. किती दिवस आम्ही ऊस तोडणाऱ्याचे लेकर म्हणून बोलायचं? हे अशा प्रकारचे जर काही स्वप्न आम्हाला पडत असतील तर त्यात गैर काय आम्हाला सांगा. आम्ही या विषयीचं बोलण्यासाठी मूळ ही 27 ची सभा आहे. या 27 च्या सभेकड लोक उत्तर म्हणून पाहत असतील. वाईट एका गोष्टीचं वाटतं साहेब आम्हाला, तुमच्या व्यासपीठावरनं लोकांनी बोलावं. तुमच्या लहानपणी आम्हाला म्हणायचे एखादी गोष्ट जर काही घडली, काही काचाचं खाली पडलं, फुटलं, एखादी कपाशी फुटली, ग्लास फुटली की डोक्यावर वडील मारायचे ठोका, तुझ्या मायचा घर घाल्या म्हणले.
हे जे घरघाले साहेब तुमच्या स्टेजवर येऊन काल इथं बोलले, साहेब आम्हाला आश्चर्य वाटतं तुम्ही तरी कसं काय पाहता यांच्याकडे. या लोकांनी अहो तिसभर उंची असणारे लेकर जे माईक पर्यंत पोहोचत नाहीत, हे लेकर अजून मतदानाचा अधिकार नाहीत, त्यांनी दादा बोलले इथं येऊन बोलायचं. साहेब तुमच्या व्यासपीठावर येऊन बोलायचं. कालच्या कोल्हापूरच्या सभेत रक्ताबद्दल चर्चा करायची. ज्या लोकांनी कधी भगवानगड पाहिला नाही त्या लोकांना आज भगवानगडाचा कनवाळा यायला लागला. हेलिकॉप्टर नाही इथं आले, हे हेलिकॉप्टर नाही इथं आले, पण कधी भगवानगडावर दर्शनाला गेले नाही. आणि आज 17 तारखेच्या सभेमध्ये तुम्हाला अचानक भगवानगडाचा कळवळा यायला लागला. कालपर्यंत बरोबर काम करत असताना तुम्हाला धनंजय मुंडे अचानक वाईट वाटू लागले. हे सगळं विचार करण्याची गोष्ट आहे. साहेब वाईट एका गोष्टीचं वाटतं की या लोकांनी तुमच्या व्यासपीठावर येऊन बोलावं या गोष्टीचं खरोखर आता वाईट वाटायला लागलेलं आहे. साहेब म्हणजे याच्यापेक्षा दुसरा दुर्दैव कोणचा असू शकत नाही. मला प्रफुल्लभाई, मला 2003 ची सभा आठवते. त्या 2003 च्या सभेमध्ये अचानक साहेब उठले, खाली बसा, ही पुढची गेवराई आहे, खाली बसा, खाली बसा. आपल्याला असली सवय आहे, खाली बसा. 2003 च्या सभेमध्ये ह्या गेवराईकरांना चांगला आठवत. पवार साहेब उठले आणि पवार साहेबांचं नुकताच ऑपरेशन झालं होतं, त्यांच्या गाठी काढल्या होत्या. साहेबांनी स्टेजवर येऊन बोलले की कालच मी माझ्या 2 गाठी काढलेल्या आहे. कुणाच्या तरी म्हणण्यावरून स्टेजवर आले आणि सांगितलं मी माझ्या 2 गाठी काढलेल्या आहेत, आता या जिल्ह्यातल्या 2 लोकांना त्यांचा रस्ता मोकळा आहे म्हणले. त्याही वेळेस तुम्ही नगर रोडच्या एका बंगल्यामध्ये जाऊन जेवले, कुणीतरी तुमच्या कानात बोललं आणि कालही कुणीतरी तुमच्या कानात बोललं आणि अमरसिंह असं म्हणला की माझं वय झालेलं आहे. साहेब असं बोलण्याचं काय कारण असू शकतं? आम्ही साहेब मी कधीच तुमच्यापासून लपवलं नाही, मी तुमच्याशी चेष्टा मस्करी हसी केलं साहेब, पण जेव्हा बोललो गेवराईला तुमच्या देखत बोललो, तुमच्या काळजीनं बोललो. आणि काळजीनं हे बोललो होतो साहेब की म्हातारपणी इतकं फिरणं चांगलं नाही, हे मी तुमच्या काळजीनं बोललो होतो. आज असं तुमच्या मागं बोलणं हे कदापि शक्य नाही होणार साहेब. तुम्ही काल म्हणलात की माझे जर काही फोटो लावले तर मी कायदेशीररित्या कारवाई करल. हो साहेब, या शिवछत्राच्या देवघरात तुमचा फोटो आहे, या पंडित परिवाराच्या देवघरात तुमचा फोटो आहे, जाऊन काढता काढा एकदाचा पाहू तुमच्यात किती ताकद आहे ती. साहेब असं बोलणं आम्ही, तुम्ही साहेब लोक म्हणायचे की तुम्ही आमचे विठ्ठल आहेत, पण साहेब तुमची उपमा हे जन्मदेत्या पित्याच्या पलीकडे नेऊन ठेवलं साहेब. तुम्हाला प्रेम केलं ते मनातून केलं साहेब, अगदी मनातून प्रेम केलं साहेब. आणि मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर काय म्हणत असाल की माझे फोटो लावू नका लावू नका, साहेब तुम्हाला विश्वास देतो. आज यानंतर तुमचे आमच्यावरचे जे काही संस्कार आहेत, तुमचं म्हणणं आहे फोटो नका लावू, साहेब नाही लावणार, पण ते संस्कार आमच्या मनातनं काढताल का? प्रत्येक वेळेस पाहतो आम्ही साहेब, प्रत्येक वेळेस गुन्हेगार म्हणून देशाच्या राज्याच्या राजकारणात दादाच कसे काय होऊ लागलेले आहेत आम्हाला काही कळत नाहीये साहेब. लोकांच्या नजरेत दादा हेच कसे काय गुन्हेगार होऊ लागलेले आहेत, हे तुमच्या आमच्या समोरचा खऱ्या अर्थानं तो प्रश्न आहे साहेब. आपला अधिकचा वेळ घेणार नाही साहेब, पण आज अतिशय नम्रपणे सांगतोय की उद्याच्या कोणत्याही निवडणुका येतील साहेब, तुमच्या संस्कारात तुमच्या पठडीत आम्ही वाढलेलो आहोत साहेब. नाही लावणार साहेब फोटो, परंतु तरी ते जे काही संस्कार घडलेले आहेत साहेब, या गेवराई तालुक्याच्या बीड जिल्ह्याच्या विकासाच्या संदर्भात जी भूमिका आम्ही घेतलेली आहे, दादांबरोबर राहण्याची जी काही भूमिका घेतलेली आहे, धनंजय मुंडेंबरोबर हा बीड जिल्हा राहण्याच्या संदर्भातली ठाम भूमिका या बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी जी काय घेतलेली आहे,
साहेब हे बदलू शकणार नाही. निर्णय झाला, मला पश्चाताप नाही आहे साहेब आजही त्याचा. होय, मला अभिमान आहे की मी अजित पवारांचा कार्यकर्ता आहे हे सांगायला मला या व्यासपीठावर अभिमान वाटतो साहेब. आणि तोच अजित दादांचा झेंडा घेत या उद्याच्या प्रत्येक निवडणुकीपुरतं मर्यादित नाही तर या दुष्काळाचा लढा देत असताना माझा विश्वास आहे की माझा नेता हा निश्चितरित्या या बीड जिल्ह्यातल्या या मराठवाड्यातल्या कष्टकऱ्याला शेतकऱ्याला न्याय देण्याचं काम करेल अशा प्रकारचा विश्वास या व्यासपीठावर व्यक्त करतो साहेब. उद्याचा अतिशय कठीण दुष्काळ आहे दादा, आणि या दुष्काळामध्ये आज पिकाचं वाटोळं झालंय. आमच्या समोरचा खरा प्रश्न वेगळा आहे सर. बीड जिल्हा, मराठवाडा, खान्देश आणि विदर्भ हे कापसाचा खरीपात कापसाचं आणि सोयाबीनचं पीक येणारे जिल्हे आहेत साहेब. बीटीचं बियाणं दादा संपून साधारण त्याला 18 वर्ष झाले. बीटीच्या बियाण्याची प्रतिकार शक्ती ही केवळ 14 वर्ष आहे. बीटीचं बियाणं संपलंय आणि त्याच्यामुळं हे जे बीटीच्या बियाण्याच्या संशोधनाच्या संदर्भात आपण निश्चितरित्या विचार करावा आणि या कापूस उत्पादक शेतकऱ्याला न्याय द्यावा एवढीच एक विनंती तुम्हाला परत एकदा या व्यासपीठावरून करतो. आपण बीड जिल्ह्यात आलात दादा या अभूतपूर्व स्वागतानं. लोकांनी तुमच्यावर जो काही विश्वास टाकलेला आहे तो निश्चितरित्या आपण सार्थकी ठरवाल एवढीच एक आशा आणि अपेक्षा व्यक्त करून इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवाद. धन्यवाद.